जांच एजेंसियों के लिए एक चुनौती साबित होने वाली आर्किटेक्ट एकनाथ निमगड़े की हत्या के रहस्य को उजागर करने में शहर की पुलिस ने आखिरकार यश प्राप्त किया। नागपुर का गैंगस्टर रंजीत सफेलकर, इसने 5 करोड़ रुपए की सुफारी लेकर कुख्यात नब्बू के किराए के गुंडों के जरिए निमगड़े को मौत के घाट उतार दिया। ऐसी जानकारी पुलिस कमिश्नर अमितेश कुमार ने बुधवार को दी। निमगड़े केस से तपास सीबीआई कड़े आहे, तर निमगड़े केस मध्ये अटक नागपूर शहर पुलिस कडून होऊ शकत नाही, परंतु 3 जे लोग होते त्यांना आणण्यात आलेले आहे आणि त्यांना विचारपूस क्राइम ब्रांच कडून सुरू आहे आणि तपासानंतर चौकशीनंतर ते संबंधित एजन्सीला देण्यात येईल। कालू हाटे, भरत हाटे आणि नब्बू असे 3 लोकांना सध्या 3 लोकांकडून चौकशी सुरू आहे क्राईम ब्रांचमध्ये। हे लोक ते सुपारीमध्ये हे लोक होते। एक आणखी आरोपी आहे जे सध्या संशयित आहे, जे सध्या हाती लागलेले नाही।